घरचा स्वाद या चॅनलवरील सर्व व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या घरच्या स्वाद मध्ये खूप मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला ऋषीची भाजी दाखवणार आहे. भाजी खूप साधी सोपी आहे आणि ही भाजी ऋषी मुनी खात असत म्हणून ही भाजी ऋषी पंचमीला खास करून केली जाते. आणि हो, आपल्याला फक्त एकच काळजी घ्यायची आहे की या भाजी मागे सुद्धा एक शास्त्र आहे. बैलांची मेहनत असते ना, ती भाजी घ्यायची नाही. माणसांनी उगवलेल्या भाज्या असतात त्याच घ्यायच्या असतात. हे थोडक्यात काय तर बैलांच्या मेहनतीपासून उगवल्या जाणाऱ्या ज्या काही भाज्या आहेत त्या आपल्याला घ्यायच्या नाहीत. आपण मेहनत करू, म्हणजे माणसांनी ज्या काही मेहनत करून उगवलेल्या भाज्या आहेत त्याच फक्त आपल्याला घ्यायच्या ना. आणि इथे मला तर बऱ्याच भाज्या दिसतात. आपण नक्की कोणकोणत्या भाज्या घेतलेल्या आहेत? इथे मी लाल माठ घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे, पाण्याने स्वच्छ धुवून देखील घेतलेला आहे आणि हा भाजा घेतलेला आहे. आता हा भाजा कसला तर लाल माठ आहे ना, त्याचेच दांडे आहे ते. आणि साल देखील हे काढून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे. भेंडी घेतलेली आहे, असे बारीक चिरून घेतलेले आहेत. मी चार पाचच घेतलेले आहेत. आणि आलू घेतलेला आहे, आलूचे दांडे असे बारीक चिरून घेतलेले आहेत. आता हे भाजीचा आलू मिळतो ना, आपण आलूवडीला वगैरे वापरतो तो घेतलेला आहे. आणि कवळा घेतलेला आहे, मक्याचं कणीस घेतलेलं आहे शिरवला, आलूची पानांचं बारीक चिरून घेतलेलं आहे, सुरण घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे. आता मीठ मी जाड घेतलेलं आहे. आपण आता गॅस पेटून घेऊया. आणि भाजी करताना याच्यामध्ये तेल वगैरे घालायचं नाही आणि मसाले पण कोणते घालायचे नाही. फक्त भाजी पाण्यामध्येच उकडली जाईल. हा लाल माठ घातला मी. आता आपण सर्व भाज्या एक एक करून घालूया याच्यामध्ये. शिरोलं घालूया, त्याच्यानंतर कवळा घालूया याच्यात. आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहे कारण की भाजी जास्त भरलेली आहे याच्यामध्ये, तर ती भाजी शिजताना जरा खाली जाईल ना, म्हणून मी पाणी घालणार आहे. आता आलूची पानं चिरलेली आहेत, आलूचे देठ घालते. आता आपण सुरण घालूया, भाज्याचे देठ घालूया, मक्याचे कणीस घालूया, भेंडी. आता याच्यामध्ये अजून एक तांब्याभर पाणी घालणार आहे मी. त्याच्यानंतर आपण मीठ देखील घालूया. बरं मित्रांनो, तुम्हाला इथे एक प्रश्न पडला असेल की तुम्ही इथे जाड मीठ का वापरलेलं, बारीक का नाही. तर पूर्वी काय असायचं की मिठाच्या ज्या गोणी असायच्या त्या बैलगाडीवरून सगळ्या वाहवल्या जात असायच्या, त्याच्यामुळे तेही सुद्धा मीठ म्हणजे बारीक मिठासाठी त्या कारखान्यामध्ये जायच्या, त्याची प्रोसेस सगळी व्हायची आणि परत ते बैलगाडीवरून दुकानापर्यंत यायच्या. त्यामुळे पूर्वी बारीक मीठ आहे ते वापरलं नसत जात. आणि जाड मीठ म्हणजे जाड मीठ काय असतं की डायरेक्टली आपल्याला मिठाग्राच्या बाजूला मिळतं, ते घ्यायचं आणि घरी घेऊन यायचं. तर असा सगळा हा तो प्रवास चालत असत. पण आता काय होतं की टेम्पो ट्रकद्वारे सर्व माल म्हणजे बारीक मिठाचा माल हा कारखान्यामध्ये जातो आणि आपल्या घरीसुद्धा कोणत्याही बैलगाडीच्या वाहनाचा वापर करून न येता तो डायरेक्टली टेम्पो किंवा ट्रकमधून येत असतो. तर बारीक मीठ तुम्ही वापरू शकता. पण सध्या काय आहे की ऋषीपंचमीला जशी जुनी परंपरा रीत चालू आहे, प्रथा चालू आहे, त्याचप्रमाणे ही भाजीसुद्धा अजूनपर्यंत अविरतपणे तशीच चालू आहे. म्हणून या भाजीमध्ये आपण जाड मीठ वापरलेलं आहे. हे एक कारण आहे त्यामागे. बरं, आता आपल्याला काय करायचं याच्यामध्ये? आता या भाजीला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ वगैरे चांगलं लागेल सगळ्या भाज्यांना. आता आपली भाजी परतून झाली आहे, मिक्स करून झालेली आहे. आता ही भाजी आहे ना, आपल्याला 35 ते 40 मिनिटं शिजून घ्यायची आहे. झाकण ठेवणार आहे. गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे. चला आता आपण झाकण उघडून घेऊया.
आपण आता 30 ते 40 मिनिट वापून घेतलेली आहे ती भाजी. आता चांगली शिजून देखील झालेली आहे. आता ही ऋषीची भाजी आपली पूर्णपणे तयार झालेली आहे. गॅस बंद करून घेऊया. आहे की नाही पारंपरिक आणि साधी सोपी रेसिपी. मित्रांनो, तुम्हाला आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. येत्या ऋषीपंचमीला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका. चला अशी सुंदर रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू.